आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. घाटा एमआयडीसी मधील सुदर्शन केमिकलच्या गेटच्या बाहेर झाड पडून दुर्दैवी मृत्यू. रमेश साबळे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. सुदर्शनच्या गेट मधून बारसोली रोडच्या दिशेने ते जात होते. अचानक वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे ही व्यक्ती कंपनी जवळ थांबली असता तेथील झाड पडून त्यात हा अपघात झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. TV7 मराठीसाठी नंदकुमार बांबुगडे, रोहा, रायगड. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.